रायबाग तालुक्यातील कुडचीमध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठात कृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला आहे। कार्यक्रमात लहान मुलांनी विविध अलंकार परिधान करून राधेकृष्णाची वेशभूषा करून भगवान श्रीकृष्णांच्या अनेक भक्तिगीतांवर नृत्य केले। या जन्माष्टमी सोहळ्यात या नृत्याद्वारे विविध प्रसंगाचे प्रात्यक्षिके पाहायला मिळाले। या दरम्यान नृत्य सादर केलेल्या लहान मुलांना श्रीकृष्णाची प्रतिमा देण्यात आली आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी के आरती अक्का यांची उपस्थिती होती। यावेळी त्यांनी जन्माष्टमीचे प्रास्ताविक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे। परमात्मा शिवनु ಒಬ್ಬ ಸಾಧಾರಣ ವೃದ್ಧ ಮಾನವನ ಶರೀರದಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿ ಸತ್ಯಯುಗದ ಅಥವಾ ದೈವಿ ಜಗತ್ತಿನ ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾವ ದೈವಿ ಜಗತ್ತಿನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಾರೆ ಆ ದೈವಿ ಜಗತ್ತಿನ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೆಯ ರಾಜಕುಮಾರನೇ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಆಗಿದ್ದಾನೆ. ಶ್ರೀಕೃಷ್ಣನಿಗೆ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ ಮೋರ ಮುಕುಂಡಧಾರಿ ಅಂತ. ಮೋರ ಮುಕುಂಡಧಾರಿ ಅಂತ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತೇವೆ? ಶ್ರೀಕೃಷ್ಣನಿಗೆ ಮನಮೋಹನ ಅಂತಲೂ ಕೂಡ ಕರೀಲಾಗ್ತದೆ. ಮೋರ ಮುಕುಂಡಧಾರಿ ಅಂದ್ರೆ ನವಿಲು ಗರಿಯನ್ನ ಆತನ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ತಲೆಯಲ್ಲಿ ಅಥವಾ ಆ ಒಂದು ಕಿರೀಟದಲ್ಲಿ ಇರೋದನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. ವಾಸ್ತವಿಕವಾಗಿ ಇದು ನವಿಲು ಅಂತಂದ್ರೆ ಪವಿತ್ರತೆಯ ಸಂಕೇತ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ರಾಷ್ಟ್ರ ಪಕ್ಷಿ ನವಿಲನ್ನ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಸತ್ಯಯುಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಒಬ್ಬರೇ ಅಲ್ಲ, ಶ್ರೀಕೃಷ್ಣನಂತಹ ಅನೇಕ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ರಾಧೆ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತ ಪ್ರತಿಯೊಂದು ಬಾಲಕ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪ್ರತಿಯೊಂದು ಬಾಲೆ. यावेळी ईश्वरीय विश्वविद्यालय कुडचीच्या संचालिका बी के विद्या सह अन्य प्रमुख उपस्थित होते। संजू बॅकुडे, कॅनन सिटी न्यूज, रायबाग।